पाणी टंचाईचा राज्यासमोर गंभीर प्रश्न येऊन ठेपला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत झपाट्याने कोरडे पडत आहेत. दुष्काळाची गंभीर स्थिती लक्षात घेता उजनीच्या पाण्यासह टँकर भरण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे. सलग 2 वर्षात कमी पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे टँकरच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर विभागातील 37 दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये सध्या पाण्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्याने टँकर भरण्यासाठी अडचणी येत आहेत. सध्या 220 स्रोत टँकर भरण्यासाठी निश्चित करण्यात आलेत. 15 एप्रिल पर्यंत यातील 30 ते 35 स्रोत कोरडे पडण्याची शक्यता आहे. यामुळे हे स्रोत बंद पडल्यानंतर टँकर भरण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे.